नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं BA भाग 2 चं दुसरं सत्र जे आहे ते सुरू झालंय. म्हणजे आपल्या शैक्षणिक वर्षातलं हे दुसरं सत्र म्हणता येईल, पण तुमचं जे आहे ते आता सत्र चौथं असणार आहे, BA भाग 2 सत्र 4. आणि या सत्र 4 साठी मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण BA भाग 2 च्या 3ऱ्या सत्रामध्ये गद्य भाग अभ्यासत असताना आपल्याला नाटक काय डेंजर वारा सुटला आहे हे अभ्यासायला होतं, आणि त्या अनुषंगानंच उपयोजित मराठीचा म्हणजे मराठी भाषिक कौशल्याचा जो भाग होता त्यामध्ये आपल्याला संवाद लेखन हा घटक अभ्यासायला होता. हे नाटकामध्ये जे संहिता लेखन असतं ते संवादात्मक असतं, आणि मग या संहिता कशा लिहिता येतील आपल्याला त्याचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी आपल्याला तो आनुषंगिक भाग म्हणून अभ्यासायला होता. तर त्याप्रमाणेच आता आपलं जे हे चौथं सत्र आहे त्यामध्ये अभ्यासपत्रिका जी 5 आहे ती माझ्याकडे आहे. तिचा जो कोड आहे तो DSC C25 असा आहे. तर आपण लक्षात घ्या की तुम्ही CBCS पॅटर्नमध्ये अभ्यास करताय, त्यामुळं तुम्ही ज्या ही CBCS पॅटर्नमध्येच तुम्हाला शेवटी पदवी घेता येणार आहे. तर त्या अनुषंगानं हे कोड आहेत. तर आपण DSC मध्ये ऑप्शनल मराठीचा किंवा ऐच्छिक मराठीचा अभ्यास करतो, आणि यामध्ये अभ्यासपत्रिका 5 ही सुद्धा गद्यचा आहे. तर यामध्ये आपल्याला जो भाग अभ्यासाचा आहे त्यात लक्षात घ्या की माती पंख आणि आकाश हे पुस्तक आपल्याला अभ्यासायचं आहे ते, आणि मराठी भाषिक कौशल्य. या मराठी भाषिक कौशल्यामध्ये यावेळेला आपल्याला जे घटक आहेत ते आपण अभ्यासक्रम पुढे जो बघणार आहोत त्यामध्ये पाहता येते. तर एक लक्षात घ्यायचं की माती पंख आणि आकाश हे आत्मकथनात्मक पुस्तक आहे, म्हणजे आत्मचरित्र आहे, हे विसरायचं नाही. जसं काय डेंजर वारा सुटला आहे हे नाटकाचं पुस्तक होतं, त्यावरती पर्याय आपल्याला ऑब्जेक्टिवमध्ये विचारलं जात असतील की काय डेंजर वारा सुटलं हे कशाचं पुस्तक आहे, तर नाटक, कादंबरी, कथा. बऱ्याच मुलांना हे कसलं पुस्तक आहे ते सुद्धा माहीत नसतं. तर पहिला इथे महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायचा की आपल्याला जे अभ्यासक्रमात पुस्तक लावलंय ते कोणतं आहे, आणि त्या पुस्तकाचा जो विषय आहे तो कसा येतोय तर त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर माती पंख आणि आकाश हे ज्ञानेश्वर मुळ्यांचं आत्मकथन आहे, आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे, आणि मराठी भाषिक कौशल्यामध्ये आपल्याला मग हे आत्मकथन जे असतं किंवा आत्मचरित्र पण लेखन असतं, आत्मवृत्त असतं, ते कसं लिहायचं हा आनुषंगिक भाग भाषिक कौशल्यामध्ये आपल्याला आलेला आहे. त्याचबरोबर म्हणजे आत्मकथन किंवा स्वतःबद्दल सांगणं, स्वतःचे जे अनुभव आहेत ते कथन करणं, हे जे लेखन कौशल्य आहे ते आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. दुसरा भाग आहे तो प्रवास वर्णन, आणि तिसरा भाग आहे तो रोजनिशी. रोजनिशी म्हणजे दैनंदिनी. तर तो भाषिक कौशल्याचा भाग. आपण डायरी घेतो नवीन वर्ष सुरू होताना, पण त्यात किती वेळा म्हणजे आरंभ होतो पण पुढे नंतर शून्यच राहतो, तर म्हणजे काही लिहिलं जात नाही. तर ते डायरी लिहिणं किंवा प्रवास करून आल्यानंतर प्रवास वर्णन लिहिणं ह्या गोष्टीने आत्मकथन करणं. आता आत्मकथन आणि प्रवास वर्णन या दोन्ही गोष्टी माती पंख आणि आकाश या पुस्तकात चा जे आपण अभ्यास करतोय त्या आत्मचरित्राला जवळ जाणार आहे. म्हणजे आपण ज्याला प्रवास वर्णन म्हणजे काय किंवा प्रवास
त्या वर्णनात काय काय येतं याचा विचार करतो, त्याला मातीपंख आकाश हे पुस्तक आपल्याला मार्गदर्शन करतं. आत्मकथन कसं लिहावं ते त्याचा ते कौशल्य लेखनाच्या अभ्यासात असताना मातीपंख आणि आकाश हे आपल्याला लिहिता मदत करते हे पुस्तक लिहिताना. तर असा आत्ताचा आपला अत्यंत साधा सुटसुटीत असा आणि तो आपल्याला प्रेरणा देणारा असा अभ्यासक्रम आहे. कारण हे जे पुस्तक आहे ते पुस्तक मित्रांनो आपल्याला लक्षात घ्या की एका वेगळ्या अंगानं इथे अभ्यासायचं आहे. कारण ज्ञानेश्वर मोळे हे एक प्रशासकीय अधिकारी आहेत आणि त्यांनी माती पंख आणि आकाश ह्या तीन शब्दामध्येच बघा आपल्याला खूप काही अर्थ सामावलेला त्यामध्ये दिसणार आहे. तर आत्ताचा जो विषय आहे तो म्हणजे अभ्यासक्रमाच्या परिचया संदर्भातनं आहे, आपण पुढे त्याची चर्चा करणारच आहोत. तर मित्रांनो आपल्याला माती पंख आकाश हे ज्ञानेश्वर मोळ्यांचं पुस्तक आहे. आपल्याला चार घटकात हे पुस्तक अभ्यासायचं आहे आणि तो लेख उपयोजित मराठीचा अभ्यासही करायचा आहे. तर मातीपंख आकाश यामध्ये पहिल्या घटकामध्ये त्या जीवनानुभवाचं स्वरूप म्हणजे त्यांनी जे अनुभव घेतलेत ते प्रांजळपणे मांडलेत, तर त्या अनुभवांचा आस्वाद आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे त्यामध्ये मातीपंख आणि आकाश शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण असं म्हटलंय. तर पर्यावरण म्हणत असताना शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टी कुठल्या आल्या त्या इथे आपल्याला अभ्यासा. आता हे जरी भाग आपल्याला वेगळे वेगळे येत असले तरी एक लक्षात ठेवायचं की आपण मातीपंख आणि आकाशाची सलग चर्चा करणार आहोत आणि त्याच्यामध्येच या भागांचा या घटकांचा अंतर्भाव असणार. म्हणजे शैक्षणिक म्हणताना आपण उदाहरणार्थ मी आता फक्त एक ओझर तो म्हणून सांगतो की ज्ञानेश्वर मोळ्यांनी जे त्यांचं शिक्षण झालं अगदी प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत नंतर स्पर्धा परीक्षेसाठी जे शिक्षण झालं त्याचा प्रवास ते सांगताना त्या काळातली जे वातावरण आहे शैक्षणिक त्याचा आपोआपच आपल्याला परिचय होतो. त्यामुळं माती पंख आणि आकाश यामध्ये जिथे जिथे असे मुद्दे येत राहतील शिक्षणाच्या संदर्भातनं ते आपल्याला तिथे पाहता येतील. त्याचबरोबर सामाजिक स्थिती सांस्कृतिक स्थिती जी आहे ती त्यांनी जे अनुभवली अगदी लहान वयापासून ते मोठे अधिकारी झाले, अधिकारी हो झाल्यानंतर सुद्धा त्यांना जिथे जिथे सेवा बजावायला जावं लागलं परदेशच्या ते बऱ्याच वेळा त्यांची नेमणूक झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत म्हणून हा भाग येतो. आणि त्यानंतर मातीपंख आणि आकाशचं वाङ्मयीन गुणविशेष. आता वाङ्मयीन म्हणजे या लेखन लेखकाने हे पुस्तक लिहिलं. आता इथे आपल्याला एक लेखक आणि त्याचं ते तो ग्रंथ त्याची चिकित्सा त्याची समीक्षा ही इथे महत्त्वाची आहे. ती तुम्हाला करता आली पाहिजे ते आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे लेखकानं हे अनुभव मांडले पण त्या अनुभवांना वाङ्मयीन दृष्ट्या म्हणजे त्याच्यात त्यांनी त्याच्या जीवनात आलेल्या व्यक्तींच्या विषयी कसं लिखाण केलं आहे म्हणजे व्यक्तिचित्रण कसं आहे, त्याच्या आयुष्यात आलेले प्रसंग आहेत त्या प्रसंगांचं चित्रण कसं केलं आहे, ते प्रसंग चित्रण कसं आहे हे त्यामध्ये लिहिणं. आणि त्याचबरोबर त्या लेखकाची भाषिक शैली म्हणजे निवेदन शैली कशी आहे, भाषा वैशि विशेष काय आहेत त्याचे, अशा अनुषंगानं वातावरण निर्मिती कशी आहे, घटना प्रसंगांचं चित्रण कसं केलं आहे, ह्या गोष्टी आपल्या आपण ज्या वेळेला तपासतो त्यावेळेला ते काय असतं वाङ्मयीन चिकित्सा होते आणि ती वाङ्मयीन गुणविशेष. म्हणजे एखादं पुस्तक आपण कुठलंही असू दे, कथा कविता असू दे कादंबरी असू दे नाटक असू दे, ते अभ्यासताना ह्या हे घटक येतातच आणि यांचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीनं विभाग तिसरा आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर
विभाग चौथा जो आहे तो उपयोजित मराठीचा, आणि इथे भाषिक कौशल्य, मराठी भाषिक कौशल्य हे महत्त्वाचं आहे. या भाषिक कौशल्यांचा इथे विकास आपला कसा आपण करायचा, ते आपण BA भाग 1 च्या वर्गात पण शिकलो होतो. व्यक्तिमत्व विकासामध्ये आपल्याला वाचन, श्रवण, लेखन, भाषण ही जी व्यक्तिमत्व विकासातली जी कौशल्य आहेत तीच इथं आपल्याला आता कशी लेखन कौशल्य कसं विकसित होतं त्यानुसार हे पाहायचं आहे. तर मराठी भाषिक कौशल्य हे शिवाजी विद्यापीठानं संपादित केलेलं पाठ्यपुस्तक आहे. म्हणजे आपली जी सगळी सत्रं आहेत, आणि म्हणजे तिसरं सत्र आणि चौथं सत्र, या दोन्ही सत्रामध्ये जे आपले 4 पेपर आहेत, त्या चारही पेपरांच्या अनुषंगानं जे उपयोजित मराठीचं भाग आहे त्या संदर्भात ती पुस्तकं आहेत. म्हणजे हे आम्हाला कुठं पाहायला मिळेल असं प्रश्न विचारायची गरज आपल्याला भासणार नाही. आपल्याला त्या पुस्तकामध्ये या आत्मकथनाच्या संदर्भात, प्रवास वर्णनाच्या संदर्भात आणि रोजनिशीच्या संदर्भात माहिती उपलब्ध आहे. तर इथं या चौथ्या घटकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या लेखनाच्या अनुषंगाने आहेत त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यानंतर जी प्रश्नपत्रिका आहे ती लेखी जी प्रश्नपत्रिका आहे ती 50 गुणांची आहे. यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडा हा पहिला प्रश्न आहे 10 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो विभाग 1 वर म्हणजे माती, पंख आणि आकाश यावरती अंतर्गत विकल्पासह दीर्घोत्तरी प्रश्न, म्हणजे तो जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला किंवा मध्ये विचारतोय, त्या किंवा मधला एक सोडवायचा, त्याला 10 गुण आहेत. प्रश्न तिसरा जो आहे तो विभाग 2 वर आहे, त्याला तो माती, पंख आणि आकाश यावरती आहे, त्याला 10 गुण आहेत. प्रश्न तिसरा जो आहे तोही विभाग 3 वरती आहे, माती, पंख आणि आकाश, पण तिथे टिपात्मक आहे, 3 पैकी 2 लिहायचे आहेत. आणि प्रश्न चौथा जो आहे तो आपल्या उपयोजित मराठीवरती असणार आहे, तर त्यामध्ये आपल्याला 4 पैकी 2 प्रश्न लिहायचे आहेत, त्याला 10 गुण असणार आहेत. तर हे जे स्वरूप आहे प्रश्नपत्रिकेचं ते लक्षात घ्या. म्हणजे तिसरा प्रश्न आहे तो थोडक्यात उत्तरे द्यायचा प्रश्न आहे, पण तो घटक 3 वरती असणार आहे. म्हणजे जे माती, पंख आणि आकाश आहे पुस्तक, या अनुषंगानं पहिल्या प्रश्नापासून चौथ्या प्रश्नापर्यंत आपल्याला तिथे प्रश्न असणार आहेत. आणि चौथा जो प्रश्न आहे तो या उपयोजित मराठीवरती असणार आहे. तर एकूणच जर या अभ्यासाचं स्वरूप बघितलं तर मित्रांनो खूप सुंदर आणि आपल्याला प्रेरणादायी असा अभ्यास आहे. कारण आपण BA भाग 2 मध्ये आहोत, उद्या BA भाग 3 मध्ये आपण जाऊ आणि पदवी घेऊन बाहेर पडू, त्यांना आपल्या पुढे मी आता काय करू असा जर प्रश्न आला तर आता अधिकतर मुलं स्पर्धा परीक्षेकडे वळले आहेत. अगदी राज्य स्तरावरपासून केंद्रीय स्तरापर्यंत MPSC, UPSC परीक्षा, काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परीक्षा, न्यायालयाच्या परीक्षा, म्हणजे विधी खात्यातल्या परीक्षा, सगळीकडे परीक्षा दिल्याशिवाय नेमणुका होत नाहीत. आणि मग त्या त्या पदासाठी आवश्यक जी पात्रता असते ती आपण मिळवलेली असते, पण या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय तिथं नेमणूक होत नाही. आणि त्याची तयारी करताना मग आपल्याला काही विशेष असे संदर्भ बघावे लागतात, तर त्याचं मार्गदर्शन
होण्यासाठी एक आदर्श एक व्यक्तिरेखा म्हणून किंवा याच मार्गानं म्हणजे पदवी घेऊन परीक्षा देऊन स्पर्धा परीक्षा देऊन उच्च पदाला पोचलेल्या एखाद्या व्यक्तीचा आदर्श आपल्यासमोर यावा म्हणून माती पंख आणि आकाश हे ज्ञानेश्वर मुळ्यांचं पुस्तक अभ्यासासाठी आपल्याला दिलेलं आहे. तर त्याचबरोबर मातीपंख आणि आकाशमध्ये आपल्यालाही म्हणजे आपणही ग्रामीण भागातल्या आहोत म्हणून ग्रामीण भागातल्या एखाद्या सामान्य कुटुंबातला मुलगा इतक्या उच्च पदापर्यंत पोचू शकतो ह्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा देणे. आता आपल्याकडे आपण IPS जे आहेत विश्वास नांगरे पाटील त्यांचं नाव घेतो, ते तर आपल्या सांगली जिल्ह्यातले आहेत शिराळा तालुक्यातले. तर हे सगळं म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांकडं काही पोटेन्शियल असतं क्षमता असतात आणि त्या जर त्यांनी नीट आचरण त्याचा वापरल्या तर तेही या पदापर्यंत पोचू शकतात स्पर्धेला तोंड देऊ शकतात. आणि अलीकडे आपण बघतो की MPSC असो UPSC महाराष्ट्रीयन मुलांचा जो पूर्वीचा जो प्रवेश होता तो फार म्हणजे हाताच्या बोटावर मोजणे आहेत की मुलं UPSC झालेली होती पण अलीकडे ही संख्या वाढायला लागलेली पण चित्र आपल्याला दिसतं आणि ती एक समाधानाची बाब आहे. म्हणजे आपण सकारात्मक विचार करून यामध्ये गेलं तर आपलं चांगलं करिअर घडवू शकतो आणि त्याची तयारी व्हावी म्हणून केवळ BA भाग 2 मी आहे माझा मराठी विषय आहे त्यालाही ज्ञानेश्वर मुळ्यांचं माती पंख आणि आकाश पुस्तक आहे ते अभ्यासायचं आणि एक प्रश्नपत्रिका देऊन मोकळं व्हायचं हे एवढंच ध्येय नाही एवढाच विचार तुम्ही संकुचित करू नका. तर त्यातनं मुळे ज्ञानेश्वर मुळ्यांच्या वेळेची परिस्थिती पेक्षा आत्ताची परिस्थिती मित्रांनो कितीतरी पटीनं चांगली आहे आणि तुम्हाला पोषक वातावरण निर्माण करून देणारी झालेली आहे. अनेक सुविधा उपलब्ध आहेत त्यांच्या काळात तर त्यांनी किती अडचणींना तोंड दिलं ते आपल्याला त्या आत्मकथनामध्ये अभ्यासायचंच आहे आणि ते बघितलं की तुम्हालाही अंदाज येईल आपल्या आपण किती त्यांच्यापेक्षा आता चांगल्या पद्धतीनं या शिक्षणाच्या प्रवाहात आहोत आणि आपल्याला किती सुविधा मिळत आहेत. तर त्या सुविधांचा वापर करणं आणि आपल्या क्षमतांचा विकास करणं ही आपली जबाबदारी आहे हे यातनं शिकायचं आणि म्हणून खूप सुंदर असा अभ्यासक्रम आहे. पुस्तक मुळातनं वाचा केवळ अभ्यासाचं पुस्तक आहे अभ्यासक्रमातलं आहे म्हणून वाचू नका. आपल्या स्वतःच्या करिअरची एक दिशा देणारं असं पुस्तक तुम्हाला न कळत हातात आलेलं आहे तर त्याचं हे सोनं करा असंच मी शब्द वापरेन त्या संधीचं आपण सोनं करूया आणि हा अभ्यासक्रम पूर्ण. तर झालेली चर्चा तुमच्या लक्षात आली असेल मित्रांनो आपण या ठिकाणी इथंच थांबूया तोपर्यंत धन्यवाद.